हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 6व्या पाठाचा, ज्याचं नाव आहे नोकरशाही, त्याचं स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला आपल्या आजच्या स्वाध्यायाच्या भागाला आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, पुढील विधाने चुकी बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा की संसदीय, पहिला विधान बघा की संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते. तर हे विधान अगदी बरोबर आहे. पुढील विधान आहे दुसरे विधान, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षाद्वारे उमेदवार निवडतात. हे विधान चुकीचे, तर आता बरोबर विधान काय बघा. केंद्रीय लोकसेवा आयोग अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षाद्वारे उमेदवार निवडतात, ना की महाराष्ट्रासाठी. त्या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपतो, आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला दुसरा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामधलं पहिलं विधान आहे, सनदी सेवांमध्येही राखीव जागांचं धोरण आहे. ज्या काही सनदी सेवा आहे तर त्यांच्यामध्ये राखीव जागांचं धोरण आहे, तर त्यामागचं नेमकं कारण काय, याचं उत्तर बघा. नोकरशाही प्रमाणेच सेवांमधूनही समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीयांना आणि दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवांमध्ये घेण्याची संधी दिली जाते आणि ती संधी आजही आहे. सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक संधी सेवेतील संधीपासून वंचित राहू नयेत म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी हा या मागचा उद्देश आहे. त्यानंतरचं पुढचं विधान आहे, सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणं गरजेचं आहे. यामध्ये बघा, जे काही सनदी सेवक आहेत तर त्या सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचं शासन अधिकारावर येऊन त्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी सनदी सेवकांनी त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे. त्या संदर्भात सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतानुसार काम करायचं नाही. एखादा पक्ष निवडणूक हरल्यानंतर सत्तेवरून दूर होतो व दुसऱ्या पक्षाचे सरकार अधिकारावर येत. पहिल्या सरकारची काही धोरण हे नंतरचे सरकार बदलू शकत. अशा परिस्थितीत सनदी सेवकांनी तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. म्हणूनच सनदी सेवकांनी राजकीय दृष्ट्या तटस्थ असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपला दुसराही प्रश्न संपतो, आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला तिसरा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न असा की खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालवण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, एखाद्या खात्याचा कारभार योग्य पद्धतीने चालवण्यासाठी त्या खात्याचे मंत्री आणि सनदी सेवक यांच्यात योग्य समन्वय असणं खूप गरजेचं आहे. या दोघांमध्ये योग्य समन्वय नसेल तर त्या खात्याचा कारभार योग्य पद्धतीने चालणार नाही किंवा त्यांच्यातील मतभेदांचा परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर होईल. म्हणूनच मंत्री व सनदी सेवक यांच्यातील संबंधावर त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून असते. खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात, परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती सनदी सेवक देतात. सेवकांचे अर्थात नोकरशाहीचे माहितीवर पूर्ण नियंत्रण असतं. एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे सनदी नोकरच सांगू शकतात. धोरणांच्या यश अपयशाचा इतिहासही त्यांना माहित असतो. त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकांवर अवलंबून असतात. मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास, पारदर्शकता असल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो. पुढचा प्रश्न, नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसं लाभतं ते स्पष्ट करा. याचं उत्तर आहे, नोकरशाही ही कायम स्वरूपी असते. दर निवडणुकांनंतर नवे प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकतं, परंतु त्यांच्या नियंत्रणाखालील नोकरशाही बदलत नाही. तिचं अस्तित्व कायम स्वरूपी असतं. नोकरशाहीचा कार्यक्षम सहभाग असेल
तरच समाजासाठी आखण्यात आलेले कायदे आणि धोरणांची योग्य अंमलबजावणी होऊ शकते. समाजाच्या हिताचे कायदे किंवा धोरण मंत्री तयार करतात, पण त्यांची अंमलबजावणी नोकरशाहीच्या मार्फतच होत असते. त्यामुळे समाजाचं लोकशाहीकरण करण्यात नोकरशाहीचा महत्वाचा वाटा असतो. नोकरशाहीचं सहकार्य नसेल तर शासनाने कितीही चांगले धोरण आखलं आणि ते नागरिकांपर्यंत पोहोचलंच नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. नोकरशाहीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या धोरणांची परिणामकारकरित्या अंमलबजावणी होऊन राज्यव्यवस्था टिकून राहण्यास मदत होते. म्हणूनच नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभतं असं म्हणता येईल. या ठिकाणी आपला तिसराही प्रश्न संपतो. आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया. आपला चौथा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सनदी सेवकांचे प्रकार. तर या ठिकाणी सनदी सेवकांचे तीन प्रकार येतात. अखिल भारतीय सेवा, उदाहरणामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वनसेवा. दुसरा प्रकार केंद्रीय सेवा, उदाहरणार्थ भारतीय विदेश सेवा, भारतीय महसूल सेवा. त्यानंतरचा तिसरा प्रकार राज्य सेवा, उदाहरणामध्ये उपजिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी आणि तहसीलदार. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की पाचवा प्रश्न, नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा. याचं उत्तर बघा की नोकरशाही ही कायमस्वरूपी असते. दर निवडणुकानंतर नवे प्रधानमंत्री आणि व मंत्रिमंडळ सत्तेवर येऊ शकत, परंतु त्यांच्या नियंत्रणाखालील नोकरशाही बदलत नाही. तिचं अस्तित्व कायम स्वरूपी असत. कर गोळा करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं, त्याप्रमाणेच कायदा आणि सुव्यवस्था राखणं, समाजाला सामाजिक सुरक्षितता देणं, ही कामं नोकरशाही सातत्यानं करत असते. कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी नोकरशाहीच्या कामात परिवर्तन होत नाही. नोकरशाहीमुळं राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभतं. पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा नोकरशाही सातत्याने विनाखंड करत असते. त्यामुळे समूहाच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्य लाभतं. नोकरशाहीला समाजासाठी राजकीय दृष्ट्या तटस्थ राहणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. खात्याच्या गैरव्यवहारासाठी संसद मंत्र्यांना जबाबदार धरतं व नोकरशाहीला संरक्षण देतं. नोकरशाहीची समाजाच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका असते. आणि अशा पद्धतीने आपल्या या नागरिक शास्त्राच्या शेवटच्या पाठाचा स्वाध्याय या ठिकाणी संपतो. आता या संपूर्ण स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. त्याच पद्धतीने आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. आता अशाच पद्धतीने यापूर्वीच्या पाठाचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 8वी नागरिक शास्त्र मराठी व सेमी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण नवीन विषयासोबत, नवीन स्वाध्यायांसोबत. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.